जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर, सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता: डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 65. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त मजूर कामगारांचा सन्मान करून शेखर माने यांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली आहे. 1 मे हा दिवस महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा होतो. सांगली शहर व विस्तारित भागामध्ये हजारो बांधकाम व इतर काम करणारे असंघटित मजूर कामगार आहेत. शहराच्या जडणघडणीत त्यांचं देखील मोठं योगदान आहे. त्यांची कायमस्वरूपी सोय व्हावी यासाठी शेखर माने यांच्या पुढाकाराने 1 मे 2017 रोजी आपटा पोलीस चौकीजवळ मजूर कामगारांना 20वा मजूर निवारा केंद्र उभारण्यात आलं. त्याचप्रमाणे टिळक चौक येथे दुसरे मजूर निवारा केंद्र उपलब्ध करून दिलं. अशा प्रकारे शहरातील विविध भागात कामगारांसाठी निवारा केंद्र उभं करण्यात आलं आहे. या ठिकाणी मजूर कामगारांना मिठाई वाटप करण्यात आलं. यावेळी उपस्थित मजूर कामगारांचा सन्मानही करण्यात आला. यावेळी राजू वीरभद्रे, अजिंक्य मोहिते, दीपक पाटील, रतन कोरडे, सुनील यमगर, पांडुरंग भनमाने, सनी शहा, प्रशांत शिंदे, बाळू कोळी, संतोष कोळी, मनोहर दमकले यांच्यासह मजूर कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. न्यूज क्लब तर्फे आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचा औचित्य साधून. शासनाच्या मजूर कामगारासाठी विविध योजना आहेत, त्या योजनांचा लाभ कसा घ्यावा याची माहिती व विना मोबदला कसा फॉर्म भरून देता येईल याची माहिती पण कर्मचाऱ्यांना सांगण्यात आलेली आहे. भविष्य काळात असंघटित कामगार संघटित करून त्यांना न्याय देण्याचं, त्यांना व्यवस्थित त्यांच्या कामाचं दाम देण्याचं काम शेखर माने युथ क्लबच्या माध्यमातून करण्यात येईल. व या ठिकाणी जागतिक कामगार दिनाच्या व महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन आज या ठिकाणी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे. मी परत एक वेळा महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो.